गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी सी द व्हिडिओ बेस्ड ऑन लर्निंग आउटकम्स. तर आज आपण अध्याय निष्पत्तीवर आधारित व्हिडिओ पाहणार आहोत. पहा, पहिली अध्याय निष्पत्ती आहे लर्न्स अँड नेम्स इंग्लिश वर्ड्स फॉर फॅमिलियर ऑब्जेक्ट्स अँड पिक्चर्स. आपल्या परिचयाच्या आपल्याला माहीत असलेल्या वस्तू व चित्रांची इंग्रजी नावे शिकतो आणि सांगतो. आणि दुसरी अध्याय निष्पत्ती आहे लिसन्स केअरफुली अँड रिपीट्स वर्ड्स फ्रेजेस अँड सेंटेन्सेस. शब्द आणि वाक्य काळजीपूर्वक ऐकतो आणि पुन्हा सांगतो. सी, पहा. लुक ॲट द ऑब्जेक्ट्स अँड टेल. या वस्तूकडे पहा आणि सांगा. व्हॉट इज दिस? हे काय आहे? दिस इज अ बुक. हे पुस्तक आहे. रिपीट विथ मी, व्हॉट इज दिस? दिस इज अ बुक. व्हॉट इज दिस? हे काय आहे? दिस इज अ नोटबुक. ही वही आहे. रिपीट विथ मी, व्हॉट इज दिस? दिस इज अ नोटबुक. व्हॉट इज दिस? हे काय आहे? This is a ball. हा चेंडू आहे. Repeat with me. What is this? This is a ball. What is this? हे काय आहे? This is a cup. हा कप आहे. Repeat with me. What is this? This is a cup. This is a pen. This is a pencil. This is a mobile. This is a bottle. And this is a tiffin. तर अशा प्रकारे पालकांनी व्हॉट इज दिस, व्हॉट इज दॅट, हे काय आहे, ते काय आहे अशी छोटी छोटी प्रश्न विचारून मुलांकडून अशा छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करून घ्यायचा आहे. आणि आपल्या घरातील आजूबाजूला कोणकोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तूला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो ते आपल्या मुलांना सांगायचं आहे. म्हणजे मुलांच्या श्रवण कौशल्याचा विकास तर होईलच, पण त्याचबरोबर आपली अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यास मदत होईल. थँक्यू. धन्यवाद.